नमस्कार, मी संदीप देसाई। बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक ब्रेकिंग बातमी मुंबईतल्या धारावीमधली बघणार आहोत। धारावीमध्ये कोरोनाचा आणखी एक पॉझिटिव्ह रुग्ण आढळलेला आहे। एकूण 5 रुग्ण झालेले आहेत। आणि याच पार्श्वभूमीवर आता मुंबई महापालिकेनं कंबर कसलेली आहे। मुंबई महापालिकेनं आता छोटे क्लिनिक तिथं सुरू करण्यात येणार आहेत। आणि धारावीमध्ये आपण बघितलं तर अनेक भागांमध्ये एकाच ठिकाणी हे रुग्ण सापडलेले नाही, तर धारावी झोपडपट्टीच्या वेगवेगळ्या भागांमध्ये हे रुग्ण सापडलेले आहेत। आणि याविषयीच अधिक माहिती घेऊयात। स्वाती लोखंडे आपल्या प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। स्वाती, काय सांगशील, धारावीमध्ये आणखी एक पॉझिटिव्ह रुग्ण आढळलेला आहे। खरं तर धारावीमध्ये आता हा जो रुग्ण सापडलेला आहे तो 60 फीट रोडवर एका झोपडपट्टीमध्ये राहतो आणि त्याचा 21 वर्ष वयाचा हा मुलगा आहे। तर आपण बघितलं की मागच्या ज्या काही 4 पेशंट आणि हा 5वा पेशंट, या 5ही जणांची हिस्ट्री जर आपण बघितली तरी सध्या तरी कुठली प्रवासाचा त्यांनी कुठे प्रवास केल्याची माहिती नाही। दुसरी महत्वाची गोष्ट की बलिगानगरमध्ये 2 म्हणजे पहिला एक व्यक्ती सापडला, त्याचा मृत्यू झाला। दुसरी व्यक्ती, जी दुसरी महिला सापडली 30 वर्षाची, ती दुसऱ्या इमारतीमध्ये सापडली। आणखी एक व्यक्ती जो आहे तो मुकुंदनगरला सापडले आणि हा जो एक नवा रुग्ण आहे तो आणखी दुसऱ्या भागामध्ये। याचाच अर्थ असा आहे की एकाच म्हणजे एकाच सोर्सपासून संसर्ग झालेला नाहीये, तर बाकी इतर ठिकाणी हे पॉकेट्समध्ये आता हा कोरोना आपले हातपाय पसरवू लागला हे स्पष्टपणे बघायला मिळतं। आणि धारावी किंवा मग सायन कोळीवाडा किंवा मग जिजामाता झोपडपट्टी या हे जर आपण पॉकेट्स असे बघितले की जिथे खूप दाटीवाटीनं लोक राहतात आणि झोपडपट्टी भाग आहे, याचा अर्थ असा आहे की सातत्यानं लोकांचं एका घरून दुसऱ्या घरी जाणं होत असतं, जे आपल्याला सहसा कधी बिल्डिंगमध्ये किंवा मोठ्या फ्लॅट्समध्ये आपल्याला बघायला मिळत नाही। पण म्हणूनच संसर्ग या ठिकाणी जास्त होण्याची शक्यता आहे। दुसरी महत्वाची गोष्ट की जो मुंबईभरातले ही सगळी आकडेवारी आहे त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त जी साऊथला हे रुग्ण सापडलेले आहेत कोरोनाचे, म्हणजे वरळी कोळीवाडा हा जो पट्टा आहे आणि त्याचबरोबर प्रभादेवी या पट्ट्यामध्येही खूप जास्त रुग्ण आणि ज्यांची संख्या 51 आहे। त्यामुळे कुठं ना कुठेतरी हे जे पॉकेट्स आहेत किंवा जे पालिकेने तयार केलेल्या मॅप्सवरचे जे रेड झोन आहेत ते पाहता मुंबईकरांनी खरं तर आठवड्याभराची भाजी नाहीच खरेदी केली किंवा आठवड्याभराची एकाच दिवशी खरेदी केली तर काय फरक पडेल। पण लोक समजून घेत नाहीयेत की लोकांना समजूनच घ्यायचं नाही, कारण हा जो काही विषाणूचा संसर्ग आहे तो इतक्या झपाट्यानं होतोय की काल 24 तासामध्ये 145 रुग्ण राज्यभरात वाढलेले आहेत। त्यामुळे हा नक्कीच आकडा भीतीदायक आहे, चिंतेचा आहे। आतापर्यंत जरी 52 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आलं असलं तरी पॉझिटिव्ह संशयित यांच्या तुलनेमध्ये हा आकडा अत्यंत कमी आहे। संदीप, अगदी धन्यवाद।